यंदा बोंडअळीचा मोठा फटका कापसाला तर बसलाच, पण त्यामुळे जिनिंगचे उद्योगही धोक्यात आले. एकट्या जालना जिल्ह्यातलं चित्र प्रचंड धक्कादायक आहे. यंदा राज्यभरात गुलाबी बोंडअळीनं अक्षरशः धुमाकूळ घातलाय. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी देशोधडीला लागलाय. कापसावर आधारित असलेल्या जिनिंग आणि प्रेसिंग उद्योगालाही या बोंडअळीचा मोठा फटका बसलाय. जालना जिल्ह्यातले 23 पैकी 22 जिनिंग उद्योग कापूस न मिळाल्यानं बंद झालेत. कापसावर बोंडअळीच्या प्रभावामुळे कापसाचे उत्पादन कमी झालेले आहे, त्यामुळे कापसाची आवक आजच्या परिस्थितीला कमी आहे. जालना जिल्ह्यात अंदाजे 23 जिनिंग मिल आहे, त्याच्यातून 22 जिनिंग मिल बंद आहे, त्यामुळे हा उद्योग फार मंदावलेला आहे. गेल्या वर्षी याच जिनिंग उद्योगाला एका हंगामात 1 लाख क्विंटल कापूस सहज उपलब्ध झाला होता, त्यातून 2000 गाठी तयार झाल्या. यंदा फक्त 1000 क्विंटल कापूस उपलब्ध झालाय, त्यातून फक्त 200 गाठी तयार झाल्यात. मागच्या वर्षी पूर्ण सीझन मध्ये 1 लाख क्विंटल कापूस माझ्याकडे येत होता, यावर्षी आतापर्यंत फक्त 1000 क्विंटल कापूस आलेला आहे. GST रिव्हर्स चार्ज मेकॅनिझममुळे कापसाचे उद्योग जिनिंग उद्योग मंदावलेले आहे. यंदा काही प्रमाणात GST फटकाही जिनिंग उद्योगाला बसलाय, त्यातच पुन्हा बोंडअळीचं संकट, त्यामुळे जिनिंग उद्योजक पुरता हवालदिल झालाय. नितेश महाजन, झी मीडिया, जालना. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.